नाशिक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन पोलीस प्रशासन यांनी आपली कंबर कसली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना समज देण्यासाठी आता पोलीस आयुक्त दीपक पांडे हे स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई करत आहेत. आज अंबड पोलीस स्टेशन हद्दीत पवननगर मार्केट येथे पोलीस आयुक्त यांनी भेट दिली. आता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काही नवीन उपाययोजना करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याशी संवाद साधला आमचे सिडको प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्याचे याच अनुषंगाने नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे सर हे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर तुम्ही, काय नागरिकांना आवाहन कराल? कोरोनाचे जे प्रादुर्भाव आहे ते दिवसेदिवस वाढू लागला होता. म्हणून पोलीस आयुक्त म्हणून मी आदेश काढलं होतं की या ठिकाणी जे सोशल डिस्टन्सिंगचे जे नॉर्म्स आहेत विशेष करून बाजारपेठ भागात ते पाळला जात नाही आणि त्यानिमित्ताने आपल्याला काही निर्बंध घालणे आवश्यक होते. आणि त्याच्यासाठी आम्ही बॅरिकेडिंग करून 5 रुपयाची जे आहेत ते प्रवेश शुल्क दिलं होतं आणि आतमध्ये पोलीस पेट्रोलिंग ठेवली होती जेणेकरून जे 1 तासापेक्षा जास्त बाजारपेठेत फिरत असेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आपल्याला योजलेला होता. आता आम्ही जे आहेत ते शहराचे काही ठिकाणी जाऊन फिरून आलेला आहेत. हा 3रा ठिकाण आहे ज्या ठिकाणी आम्ही फिरलेला आहे. आणि जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते आपलं जे कर्मचारी वर्ग आहेत महानगरपालिकेचे आणि पोलिसांचे ते पावती फाडण्याचे काम जे आहेत ते थोडा स्लो असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग विशेष पाळला जात नाही आहेत. म्हणून उद्यापासून जोपर्यंत याची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत 5 रुपयाचे जे पावती आहेत त्याला स्थगिती देण्यात येईल आणि याच्यामध्ये फक्त एक आपल्याला प्रिंटेड कूपन देण्यात येईल निःशुल्क आणि ज्याच्यावर फक्त टायमिंग लिहून लिहिण्यात येईल आणि ते जाताना त्यांना फक्त तो कूपन परत करावा लागेल आणि ते कूपन परत केल्यानंतर जर त्यांनी 1 तासाच्या आत त्यांनी त्यांची खरेदी केलेला आहे तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही. मात्र 1 तासाच्यापेक्षा जास्त असेल तर मग त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. पोलीस त्यांना वेळोवेळी जाऊन आतमध्ये सुद्धा त्यांची तपासणी करतील. या निमित्ताने जे आपले दुकानदार आहेत त्यांचे काही अडीअडचण होती विशेष करून बॅरिकेडिंगच्या निमित्ताने ते पण आपण दूर करण्याचे योजलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे ग्राहक आहेत त्यांना पण असुविधा होऊ नये आणि दुकानदार आहेत त्यांचे पण बिझनेस चालला पाहिजे हे सर्वच्या वतीने असा नियोजन करण्याचे ठरलेलं आहे जे उद्यापासून कार्यान्वित होतील. आज पवननगर भागात नागरिकांवर नियमांचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात आली तसेच कोरोनाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर देखील जास्त झालेला बघायला मिळत आहे. बेड मिळण्यासाठी रुग्णांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत आणि बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. तरी देखील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कमी होण्याचं चित्र दिसत नाहीये. त्यामुळे 9 न्यूजच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना घरीच रहा, सुरक्षित रहा असं आवाहन करीत आहोत. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको.